नमस्कार मी प्रशांत सागवेकर साम संजीवनी या कार्यक्रमात तुम्हाला सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज आपण चर्चा करतोय उन्हाळ्यातील काळजी या विषयावरती आणि मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत आत्मसंतुलन केंद्र कारलाच्या डॉक्टर मालविका तांबे आपण मॅडमचं स्वागत करूया मॅडम नमस्कार कार्यक्रमात स्वागत कार्यक्रमाला सुरुवात करायची मात्र या कार्यक्रमात आमच्यासोबत तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता तुमच्या मनातले जे काही प्रश्न असतील शंका असतील तुम्ही आता थेट मॅडमना विचारू शकता त्याकरता आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या शून्य दोन दोन सहा सहा आठ चार तीन 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 हा आपला स्टुडिओ क्रमांक आहे चला तर मग चर्चेला सुरुवात करूया पण पुन्हा एकदा स्वागत खरं तर एका वेगळ्या एक विषयानं कार्यक्रमाची आज सुरुवात करायची आहे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की श्री गुरु बालाजी तांबे यांना पद्मश्री या हा पुरस्कार जाहीर झाला होता हो। आणि त्याचा प्रदान सोहळा सुद्धा आत्ताच झालेला आहे आणि तुम्ही सगळेजण तो अटेंड करून आलात काय भावना आहेत आणि आत्ता कशा पद्धतीने हा सोहळा होता सर्वप्रथम तर मला असं सांगाव वाट, असं वाटतं की म्हणजे पुरस्कार सोहळा कसा असावा याचं खरं खूप चांगलं उदाहरण हा सोहळा होता उत्तम प्रकारे हा सगळा पार पडला आणि भारत सरकारचं जेवढं कौतुक करावं की इतकं डिसिप्लिननी आणि सगळं व्यवस्थित काळजी घेतली गेली सगळी आणि तो सोहळा अटेंड करता या आला ह्याचं मलासुद्धा खूप अभिमान वाटतो की आपल्याकडनं म्हणजे असं काहीतरी न गोष्ट अटेंड करता आली मुख्य म्हणजे काय आहे की सगळं संतुलन आयुर्वेद परिवार आणि त्याचे सगळे जे फॉलोअर्स आहेत आणि एस्पेशली बाबांवरती श्री गुरूंवरती प्रेम करणारी जी लोकं आहेत त्यांचे लाखो चाहते आहेत त्या सगळ्यांकडून आम्हाला भरभरून या गोष्टीचा प्रतिसाद मिळतो आहे की त्यांनी आयुष्यभर अध्यात्मा करता आयुर्वेदा करता आणि मुख्य म्हणजे सगळ्या लोकांचं आयुष्याची पातळी आपण म्हणतो ती सुधारण्याकरता जी त्यांना मदत केलेली आहे किंवा जे काही के मार्गदर्शन केलेलं आहे त्याच्याकरताच लोकांचं हे ते की म्हणजे थँक्यू लोक आम्हाला खूप सांगतात आहे आणि आनंद आहे की त्यांनी केलेल्या या सगळ्या कार्याला आज यश मिळालं आहे सरकारकडून त्याच्याकरता त्यांना आपण म्हणतो ना की रेकग्नेशन मिळालं आहे आणि ते आम्हाला सगळ्यांना त्याचा खूप आनंद आहे पहिले पण मी सांगितलेलंच आहे बऱ्याचशा लोकांना की आज खूप दुःख होतं की त्यां ते जर का या सोहळ्याला असते तर खरं हा जो काही आनंद आमचा आहे तो खूप पटीने वाढला असता खरं पण अनफॉर्च्युनेटली तसं नाही झालेलं आहे पण तरीही त्यांची उपस्थिती आम्हाला सगळ्यांना जाणवतेच कारण की कसं व्यक्ती ज्ञानाने ने आपल्याबरोबर नेहमीच राहतोच आणि त्यांनी आम्हाला दिलेला जो काही आपण म्हणतो की सगळं बोलता बोलता मला थोडा त्रास होतोय खरं आज कारण की भावना इतक्या दाटून आलेल्या आहेत माझ्या उरामध्ये आणि म्हणजे थोडं इमोशनल व्हायला पण होतं आहे पण ते सगळ्या आमच्या मग म्हणतो ना की आमच्या कार्यामध्ये आणि सगळ्यामध्ये ते मला मदत करतातच आहे किंवा तर जसं मी आहे गेले बावीस वर्ष मी त्यांच्याबरोबर सगळं शिकते आहे की डिस्पेन्सरी काय किंवा क्लिनिकमध्ये आपण सगळं जे काम करतो किंवा सगळं औषधाचं उत्पादन वगैरे माझे यजमान आहेत ता सुनील तांबे त्यांनी तर ता गेले जवळ जवळ पस्तीस वर्ष त्यांच्या अंडर सगळं शिकलेलं आहे तर त्यांनी दिले तर ज्ञान जे आहे ते समोर असल्यामुळे त्यांचं आपण म्हणतो ना की त्यांची उणीव अशी डायरेक्टली भासत नाही किंवा ते नाही आहेत अशी जाणीवसुद्धा होत नाही बरेचसे लोकांना असं वाटत होतं की म्हणजे डॉक्टर तांबे असते तर नक्कीच आपल्याला याच्यामध्ये काय म्हणतो ना की हा समारंभ जो आहे तर खूपच मोठा आणि अजून चांगला आपल्याला झाला असता पण ठीक आहे म्हणजे आज जे आहे, आहे ते स्वीकार स्वीकारायला पाहिजे आपल्याला आणि त्यामुळे आम्हाला गर्व पण आहे आणि त्याचबरोबर दुःख पण थोडं आहे की ते नाही आहेत आत्ता आपल्याबरोबर प्राण आणि सगळ्यांसाठीच अभिमानाची गोष्ट साम टी व्ही करता सुद्धा अभिमानाची गोष्ट कारण <coughs> गेली जवळजवळ दहा वर्ष आता साम टी व्हीच्या स्थापनेला झाली आणि स्थापनेपासून श्री गुरु डॉक्टर बालाजी तांबे आमच्यासोबत आहेत वेगवेगळ्या वेग कार्यक्रमांच्या माध्यमातून सामसंजीवनी हा कार्यक्रम तुम्ही पाहता या कार्यक्रमात दर बुधवारी डॉक्टर मालविका तांबे असतील डॉक्टर भाग्यश्री झोपे असतील या कार्यक्रमात येतात आत्मसंतुलनच्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या विषयांवरती ते आपल्याला मार्गदर्शन करत असतात माहिती असतात आणि याच्या पाठीमाग डॉक्टर श्री गुरु बालाजी तांबे यांचा खूप मोठा हात होता त्याच पद्धतीनं गीतायोगसारखा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षांपूर्वीपासून तुम्ही साम टी व्हीवर पाहत आहात अनेक कार्यक्रम आहेत जे श्री गुरुंनी आपल्या प्रेक्षकांसाठी केले आणि आपल्या जवळ जो एक माहितीचा संग्रह होता तो माहितीचा संग्रह प्रेक्षकांपर्यंत नेण्यासाठी त्यांनी सामला माध्यम म्हणून या ठिकाणी कायमस्वरूपी आमची साथ दिलेली आहे त्याच्यामुळे आमच्यासोबत असलेली जी अटॅचमेंट आहे ती पण फार मोठी आहे असं म्हणायला हरकत नाही विषयाकडे बोलूया आजच्या आपण चर्चेला उन्हाळ्यातली काळजी याबद्दल आपण आज खरं तर बोलणार आहोत उन्हाळ्यामध्ये आपण जेव्हा ऋतू बदल आपण जो म्हणतो हा एक अनन्यसाधारण भाग आहे पण त्याच वेळेला माणसाच्या शरीरामध्ये पण खूप बदल होत असतात आणि अनेक वेळेला असं होतं की ऋतू बदलला की मग आजारपणे येतात कारण ऍडजेस्ट सगळेच जण होतात असं नाही कारण इम्युन सिस्टीम तेवढी स्ट्रॉंग नसते काय करायला पाहिजे की या आता जो काही प्रखर उन्हाळा होत चाललाय दिवसेंदिवस त्रास होतोय उष्म्याचा त्रास होईल की काय अशी आत्ताची स्थिती आहे तर आत्ता काय करायला पाहिजे या सगळ्याला जर बॅलन्स करायचं असेल किंवा प्रतिकार चांगला करायचा असेल तर काय करायला बघा सगळ्यात पहिले तर काय महत्वाचं आहे की आपल्याला हे जाणून जा घ्यायची गरज आहे की आपण आता थंडीपासून गरमीकडे चाललेलो आहोत म्हणजे अक्षरशः वन एटी डिग्री अपोजिट जे काम असतं आपल्या वातावरणामधलं ते व्हायला लागलेलं असतं त्यामुळे सडनली हा जो गरमीचा त्रास सुरू होतो त्याच्यामध्ये लोक खूप थंड गोष्टींकडे हळूहळू वळायला लागतात की लगेच घरामध्ये पंखे बंद करून ए सी सुरू करतात एसीच्या झोतामध्ये बसतात किंवा खाण्यापिण्यामध्ये सुद्धा ज्या गार गोष्टी आहेत फ्रीजमधलं पाणी फ्रीजमधला बर्फ वगैरे असं सगळं खाण्यामध्ये लगेच ठेवायला लागतात त्यामुळे शरीरामध्ये जे काही पित्ताचे बदल होत असतात त्याच्यामध्ये या चुकीच्या गोष्टी जर का शरीराला सहन कराव्या लागल्या तर त्याच्यातनं या काळामध्ये सर्दी खोकल्यासारखा त्रास खूप लोकांना आपल्याला होता हो दिसतो म्हणजे सायनिसायटीस वगैरे सारखे त्रास काही लोकांमध्ये ज्यांच्यामध्ये गुडघेदुखी वगैरेचा सुद्धा त्रास असतो त्या लोकांनासुद्धा हा वाढताना दिसतो कारण की सडनली आपण शरीरामध्ये काही जे नॉर्मल गोष्टी देत असतो त्याच्या जागी गार गोष्टी द्यायला लागतो त्यामुळे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की ऋतुमान जसा हळूहळू बदलत असतो तसंच आपल्याला त्याच्यामध्ये ग्रॅज स्टेप वाईजच बदल केले पाहिजे एकदमच काहीतरी आपण वेगळं आयुष्यामध्ये करायला सुरुवात करणं हे अत्यंत चुकीचं असतं त्यामुळे ग्रॅज्युअल आणि शांतपणे केलेले चेंजेस जे असतात ते सगळ्यात जास्त चांगले असतात नक्कीच प्रेक्षकांचे फोन येतात सुधाकर कुलकर्णी आहेत कराडवरून त्यांना प्रश्न विचारायचा आहे बोला सुधाकर जी काय समस्या आपली हा मॅडम नमस्कार मला असं विचारायचं आहे ना आत्मप्रास ज्यवनप्रास जे आहे तुमचं संतुलन केंद्राचं ते उन्हाळ्यामध्ये घ्यावं का आणि त्याचं प्रमाण कसं आहे आणि मध्यंतरी तुम्ही मला मी ते घेतलं दिवसांना असं झालं की खोकला त्याचा संबंध आहे का अच्छा अच्छा चांगला प्रश्न आहे कारण की बऱ्याचदा असं लोकांना एक शंका वाटते की च्यवनप्राश जे आहे ते थंडीतलं रसायन आहे आणि गरमीत ते घेऊ नये तर खर तर आपण चवनप्राशचा किंवा आत्मप्राशचा संपूर्ण फॉर्म्युला पाहिला तर तो रसायन आहे म्हणजे आयुर्वेदामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा कि की थंड गरम वगैरे असा काही प्रकार नसतो आपल्या शरीरामध्ये संतुलन करण्याचे सगळी ते औषधं असतात आणि त्यातल्या त्या जी रसायनं असतात ती शरीरामध्ये धातू वर्धनाकरता असतात त्यामुळे त्या शरीरातली गरमी कमी करणं एकदम किंवा खूप जास्त वाढवणं वगैरे अशा प्रकारचं कार्य जे असते ते नाही करत त्यामुळे रसायनं जी आहेत ती खरं वर्षभर घ्यायला आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहेत थंडीमध्ये आपण का नक्की घ्यायला सांगतो कारण की थंडीमध्ये आपली शरीरातली जी पाचन अग्नी असते ती व्यवस्थित काम करते आणि जे काही आपण खातो ते शरीरामध्ये व्यवस्थित अंगी लागतं म्हणजे त्याचा उपयोग जो आहे तो नक्की होतो पण च्यवनप्राशसारखं जे रसायन आहे ते खरं वर्षभर घेतलेलं उत्तम असतं च्यवनप्राश तुम्हाला जमत असलं तर तुम्ही दुधाबरोबर घेऊ शकता किंवा त्याच्यानंतर थोडंसं तुम्ही पाणी पिऊ शकता तर अशा प्रकारे हे जे च्यवनप्राश आहे ते तुम्ही वर्षभर घ्या काहीही त्याच्यामध्ये हरकत नसते बरं च्यवनप्राश बर जे आहे ते आपल्या शरीरातल्या धातू तर वृद्धी व्हायला मदत करतातच म्हणजे टिश्यू बिल्डअप तर होतोच पण त्याचबरोबरीने श्वसन संस्थेकरता ते खूप चांगलं टॉनिक सांगितलेलं आहे म्हणजे तुम तुम्हाला जर का सर्दी खोकल्याचा काही त्रास होत असला किंवा मग पण बोलतो सायन्यू वगैरे सा सारखा का काही त्रास होत असला तर तो, तो उलट कमी व्हायला त्याच्याने मदत मिळते त्यामुळे मला वाटत नाही खरं की च्यवनप्राश कुठल्याही घेतल्याने खोकल्या वगैरेचा असा काही त्रास होऊ शकेल पण तरीही तुम्हाला ते जाणवत असलं तर कदाचित कुठल्या तरी त्याच्यातल्या इन्ग्रेडियंटची स्पेसिफिकली काही ॲलर्जी वगैरे असली तर ते आपल्याला बघता येऊ शकतं आणि त्याच्यावरती सुद्धा आपण काम जे आहे ते करू शकतो तर ताई मला असं वाटतं की तुम्ही आत्ताच्या काळामध्ये निदान एक फ्लॅट टी स्पून म्हणजे आपण जसं च्यवनप्राश भरून घेतला आणि मग त्याला फ्लॅट करून टाकलं तेवढं तरी नक्की घ्यावं आणि खरं रसायन जे असतात ते आपण नेहमी म्हणतो की व्यवस्थित चमचाभर भरून घेतलेले जे असतात असतात उत्तम तर सकाळ संध्याकाळ एक एक चमचा हे घ्यायला हरकत जे आहे ते काहीच नाहीये नक्कीच पुढचा कॉल घेऊया अरुण गिजरे आहेत कराडवरून त्यांना प्रश्न विचारायचा आहे बोला अरुण काय समस्या आपली त्यांचं वय एक काटर आहे बोला वय एक काटर आहे कोरडे ढेकर येतात आणि छातीत गच्च होते अच्छा कोरडे ढेकर आणि छातीत आणि पोट रोज साफ होत काही नाही तो पोट साफ होत नाही पोट साफ होत नाही का बरोबर कोरडे ढेकर आणि छातीत गच्च अच्छा ओके काय सांगता येईल की कसं असतं वयाप्रमाणे आपल्या शरीरामध्ये सगळीकडेच कोरडेपणा जो आहे तो वाढत असतो आणि तसंच त्या आपल्या शरीरातली जी पचन संस्था असते ज्याला आपण एलिमेंटरी केनाल म्हणतो त्याच्यामध्ये सुद्धा कोरडेपणा जो आहे तो वाढतच जात असतो त्यामुळे आपल्याला काळजी काय घ्यायला पाहिजे की एक तर खाण्यापिण्यामध्ये जो आहार आपण घेतो आहोत ना तो व्यवस्थित ओला असला पाहिजे म्हणजे आमटी पोळी भिजवून व्यवस्थित खाल्ली पाहिजे तुम्ही जेवल्यानंतर एक वाटी तरी ताक घेतलं पाहिजे त्याच्यामध्ये थोडीशी जिऱ्याची पूड किंवा काळं मीठ वगैरे हे घालून तुम्ही घेतलं तर ते त्याचा तुम्हाला जास्त फायदा होईल तर रसरशी जेवण असणं हे सगळ्यात पहिले गरजेचं असतं त्याच्यानंतर पचनाला मदत जी आहे ती एका वयानंतर करणं अत्यंत गरजेचं असतं ते काही औषध म्हणून आपण घेतो आहोत असं नव्हे तर जसं रसायनं मी मगाशी अशी सांगितली की आपल्याला घेणं गरजेचं असतं आणि ते आ, कुठे शरीरामध्ये वेगळं काहीतरी चुकीचं काम करत नाही तर तसं पचनाकरता सुद्धा आयुर्वेदामध्ये वेगवेगळ्या सॉल्ट्स वगैरे सांगितलेले आहेत तर अन्नयोगसारखी जी संतुलनची गोळी आहे ती सकाळ संध्याकाळ जर का एक एक दोन दोन या प्रमाणामध्ये घेतली तर पचन व्यवस्थित होईल तसंच हे करपट ढेकर वगैरेचा सगळा जो त्रास होतो आहे तोही कमी व्हायला नक्की मदत मिळू शकेल रात्री झोपताना संतुलन सॅनकुल चूर्णासारखं एखादं चूर्ण जर का दा, जरका तुम्ही एक ते दोन चमचे घेतलं तर पोटही साफ व्हायला मदत मिळेल आणि त्याच्याने पचन सुद्धा व्यवस्थित राहायला मदत मिळते बरं हे काही असं औषध नाहीये की ज्याच्याने आपल्याला सवय लागून जाईल किंवा ते नाही घेतलं तर पोट साफच होणार नाही तसं काही त्याचा त्रास होत नाही तर त्यामुळे अशा या जर का तुम्ही दोन तीन गोष्टी या केल्यात तर त्याचा तुम्हाला नक्की फायदा होताना दिसेल आणि तरीही ताई काही त्रास वाटला तर नक्कीच तुम्ही मार्गदर्शन व्यवस्थित घेऊन जर का औषधं घेतलीत तर त्याचाही तुम्हाला फायदा होताना दिसेल आणि रात्री झोपताना कुठलंही जरा थोडंसं वय झालेला व्यक्ती असला तर त्यांनी अभ्यंग सेसमी सारखा एखादं जे आयुर्वेदिक सिद्ध तेल आहे ते पोटाला नक्की लावून झोपावं म्हणजे जरी ढेकर येत असले किंवा गॅसेसचा त्रास होत असला तर ते व्यवस्थित पास होण्यामध्ये आपल्याला मदत जी आहे ती मिळते निश्चितपणानं खूप छान अशी माहिती थी, उन्हाळ्यातील काळजी कशा पद्धतीनं घेतली पाहिजे कारण बऱ्याच लोकांना उन्हाळ्याचा त्रास होतो तब्येती बिघडतात वेगवेगळे आजार होतात आणि याकरता या ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या जर आपण त्याची काळजी घेतली तर मला असं वाटतं की उन्हाळा सुसर्गीय सगळ्यांसाठी होऊ शकतो मात्र त्याकरता ज्या काही आवश्यक गोष्टी आहेत मार्गदर्शन आहे माहिती आहे असं आपल्याला म्हणता येईल की आपण कधीही आत्मसंतुलन केंद्रामध्ये फोन करूनसुद्धा आपण म मिळवू शकता त्यासाठीचे आत्ता आत्मसंतुलनचे जे नंबर्स आहेत वेगवेगळ्या ठिकाणचे सेंटर्सचे हे आत्ता टी व्ही स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहेत ते नीट व्यवस्थित नोंदवून घ्या म्हणजे जेणेकरून तुम्हाला तुमच्या जवळच्या सेंटरवरती माहिती मिळू शकते जी वेगवेगळी रसायनं आहेत ती रसायनं आता ऑनलाईन पद्धतीने सुद्धा आत्मसंतुलनची उपलब्ध आहेत त्याच्यामुळे तीही तुम्ही निश्चितपणानं घेऊ शकता त्याचीही माहिती तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकते वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची कुठेही जाऊ नका पाहत राहा सामसंजीवनी विश्रांतीनंतर मध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत उन्हाळ्यातील काळजी या विषयावरती आपण चर्चा करतोय आणि डॉक्टर मालविका तांबे आपल्याला मार्गदर्शन करतात मॅडम आता लहान मुलांच्या बाबतीमध्ये एक प्रश्न विचारावासा वाटतो लहान मुलं जी आहेत ज्यांना बोलता येत नाही किंवा सांगता येत नाही आपल्या काय होतंय कारण अगदीच बाळ छोटी छोटी असतात तर त्यांना खूप त्रास होतो या उन्हाळ्याच्या काळामध्ये आणि मग ती सारखी रडणं म्हणा किंवा असं त्यांचं काय काय किंवा त्रास आजारी पडणं असं सारखं सुरू असतं मग आयांना पण कळत नाही की नेमका त्या ह्याला काय होतं आणि हो, काय करू तर अशा सगळ्यांसाठी काय काळजी घेतली गेली पाहिजे उन्हाळ्यात पर्टिक्युलरली बघा सगळ्यात महत्वाचं जे आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की आपण मुलांना जे कपडे घालतो ते सिंथेटिक असता कामा नाही म्हणजे बऱ्याचदा आपल्याला मुलं चांगली दिसावी अशी वाटतात आणि म्हणून त्यांच्याकरता अगंच खूप रंगीत आणि वेगवेगळ्या प्रकारचे सगळी कापडं आणली जातात आणि त्याचं आपण क्वालिटी जी आहे लहान ती बघत नाही त्यामुळे प्युअर कॉटनची चांगले कपडे जे आहेत अगदी लहानहून लहान मुलं असलं किंवा आपली मोठी चार पाच वर्षाची जरी झालेली मुलं असली तरी त्यांना नक्की ते कॉटनचेच कपडे जे आहेत ते घातलेले जास्त उत्तम त्यांना आंघोळ जी आहे ती अशा वेळेला आपण सकाळ संध्याकाळ घालू शकतो हलक्या हाताने जर का आपण तेल लावून आंघोळ घातली तर शरीरामधले जे स्वेद ग्रंथी असतात त्यांचंसुद्धा कार्य जे आहे ते जास्त व्यवस्थित चालतं जर का अंगाला व्यवस्थित शास्त्रोक्त तेल लावलेलं असलं तर खूप जास्त घाम येणं किंवा तो घाम कुठेतरी साचून आणि मग त्यांना त्याच्यामुळे जळजळ वगैरे अशा प्रकारचे जे त्रास होऊ शकतात ते त्याच्यातनं आपल्याला कमी व्हायला मदत मिळते तसंच उगच खूप जास्त प्रमाणात जे जा पावडर बाजारामध्ये मिळते ती या काळात खूप वापरतात आणि स्पेशली जी लहान मुलं असतात त्यांना जर का वजन जास्त असलं तर थोडं पायावरती हातावरती कुठेतरी वळकुट्या असतात आणि त्याच्यामध्ये मग आई गरमी आहे म्हणून मग ती पावडर टाकते आणि मग ती पावडर तिथे चिकटून राहते घामामुळे त्याचा सुद्धा लहान मुलांना खूप त्रास होतो तो शक्यतो अशा प्रकारे खूप पावडर पण घामाकरता वापरलेली चांगली नाही तुम्हाला जमत असलं तर तुम्ही व्यवस्थित एक फडक कॉटनचं वापरा की तुम्हाला वाटलं की बाबा की खूप घाम आलेला आहे तिथे तर फडक्यानी घेऊन पुसून कोरड्या फडक्याने परत ते पुसून टाकलेलं जास्त बरं असतं अशा काळामध्ये सुद्धा मुलांना तुम्ही घरच्या घरी शोपेचं पाणी करून देऊ शकता म्हणजे आयदर तुम्हाला जमत असता तर सरळ शोप घालून पाणी उकळा आणि त्याच्यामध्ये थोडीशी खडीसाखर घालून तुम्ही ते मुलांना पाजू शकता आणि तसं नसेल करणं शक्य तर जरी रात्री तुम्ही एक ग्लासभर पाण्यामध्ये एक दोन चमचे बळी जे आहे ती भिजवून ठेवून दिली आणि सकाळी गाळून ते पाणी मध्ये मध्ये थोडंसं मुलांना दिलं तर त्याचाही त्यांना चांगला फायदा होताना दिसतो आपल्याला चहा वगैरे जर का लहान मुलांना हर्बल टी सारखा करून द्यायचा असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा गवती चहा आहे तो आपण अशा वेळेला देऊ शकतो म्हणजे मुलांची शू वगैरे हो अडकण्याचा जो त्रास या काळामध्ये आपल्याला होताना दिसू शकतो तो होत नाही त्याचबरोबर तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं बाळण छोपा आहे तो पण टाकू शकता थोडंसं जिरं आहे ते टाकलं तर त्याच्याने सुद्धा त्याचं मुत्रल क्वालिटी जी आहे म्हणजे व्यवस्थित शू साफ होण्याची तीसुद्धा होऊन मुलांना लघवी साफ व्हायला मदत मिळते आणि पाणी जे आहे ते नक्की या काळामध्ये पाजलं पाहिजे अगदी तहान मूल असलं तर मी म्हणेन की तुम्ही पाणी व्यवस्थित तुकडून वीस मिनटं आणि मग त्याची आपण म्हणतो ना स्वच्छतेची निर्जुन निर्जंतुक असण्याची काळजी घेऊन आणि ते पाणी पाजलं तर चालेल पण पाणी बिलकुलच द्यायचं नाही वर्षभराच्या आतल्या मुलांना वगैरे हे सुद्धा मुलांना त्रासदायक ठरतं आणि बरीचशी लहान मुलं जी आहेत ती मग संतुलनच्या क्लिनिकमध्ये येतात की हे बाळ शू करताना खूप रडतंय किंवा शूची जागा लाल झालेली आहे तर पाणी आहे हे अत्यावश्यक असतं म्हणजे पाणी प्यायला म्हणून मूल दूध पिणार नाही असं होत नाही त्यामुळे थोड्या प्रमाणामध्ये पाणी जे आहे ते पाजणं मुलांना नक्की गरजेचं असतं लहान असले तरी आणि मोठी मुलं जी आहेत त्यांनासुद्धा आवर्जून आपण मध्ये मध्ये पाणी देणं कारण की बऱ्याचदा खेळताना मुलं विसरून जातात की अरे मला तहान लागली आहे वगैरे तर पाणी त्यांना व्यवस्थित पाजणं किंवा आपण डायनिंग टेबलावरती त्यांच्याकरता पेले भरून ठेवून दिले की हे तुझ्याकरता आहे आणि तू दाखवतो किती हे पाणी पिऊन आम्हाला दाखवू शकतोय तर हे सुद्धा आपण मुलांना आपण म्हणतो ना एक एक्सरसाइ सारखा आपण देऊ शकतो प्रकारे काळजी घेतली तर हा गर्मीचा त्रास जो आहे तो मुलांना होत नाही आणि लहानपणापासून थोडं मुलांना टोपी वगैरे लावण्याची सुद्धा सवय आपल्याला ठेवायला पाहिजे आयुर्वेदामध्ये आयुर्वेदामुळे इतकं व्यवस्थित मार्गदर्शन केलेलं आहे की गर्मीचे दिवस असले तर बाहेर तुम्ही छत्री घेऊन जा नक्की तुम्ही डोक्यावरती कुठलं तरी फडकं तरी नक्की ठेवायला पाहिजे तर अशा प्रकारे काळजी पण लहानपणापासून मुलांना शिकवली तर गर्मीचे जे त्रास आहेत ते सहसा त्यांना होणार नाही आणि दुपारच्या वेळेला शक्यतो ऊन फार असेल बाहेर खेळायला ना पाठवता घरातच काहीतरी छंद त्यांना त्यांचे जोपासलेले जास्त बरं राहील नक्कीच अन्न आणि पाणी ह्या दोन खूप महत्वाच्या गोष्टी ज्या प्रभाव करत असतात आपल्या शरीरावरती पाण्याबद्दल तुम्ही आता सांगितलं पण अन्नाबद्दल कारण अन्न कोणत्या पद्धतीचं अन्न या काळामध्ये घेतलं गेलं पाहिजे जेणेकरून आपल्याला तो त्रास होणार नाही आणि कशा पद्धतीचं अन्न असावं पर्टिक्युलरली या संपूर्ण उन्हाळ्याच्या काळामध्ये सगळ्यांसाठी आता बघा आपण जेव्हा जेवण करतो म्हणजे डेली आपण जर का रुटीन आपलं पाहिलं तर त्याच्यामध्ये न्याहारीची वेळ असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे आत्ता ताजी मौसमी फळं असतात तर त्यांचा फ्रेश ज्यूस जो आहे तो या काळामध्ये घेतलेला अत्यंत उत्तम असतो बऱ्याच लोकांच्या घरी डायरेक्टली पॅक्ड ज्युसेस जे असतात ते फ्रीजमध्ये ठेवलेले असतात या काळामध्ये आणि आले की म्हणतात की अरे पाहुणे आलेत तर सर तुम्हाला ज्यूस देऊ का तर आपल्याला विचारावं लागतं की तुम्ही खरा ज्यूस काढून देणार आहात का पॅकेटमधनं ओतून देणार आहात आता लिंबू पाणीसारखी इतकी साधी गोष्ट आहे की जी घरामध्ये तयार करायला आपल्याला दोन मिनटंसुद्धा लागत नाही तर त्याचेसुद्धा लोक कॉन्सन्ट्रेट घरातमध्ये आणून ठेवतात आणि त्याच्यामध्ये पाणी घालून आणि लोकांना देत असतात वरून बर्फ टाकला की गारवा आला असं त्यांना वाटतो पण बर्फामध्ये सुद्धा लेटेन थीट असते आपण लक्षात ठेवायला पाहिजे त्यामुळे आपल्याला आपले, आपले पेय जी आहेत भारतीय पद्धतीची आणि घरगुती त्याच्यामध्ये बघा कोकमाचं सरबत आहे की जे आपण करू शकतो तेच कोकम आपण आमटीत सुद्धा घालून दुपारी खाल्लं तर आपल्या शरीरातली उष्णता कमी व्हायला मदत मिळते तसंच आपण लिंबाचं सरबत जे आहे ते करून घेऊ शकतो चंदनाचं खोड घरामध्ये जर का आपल्या असलं तर चंदन उगाळून घ्यायचं आणि ते चंदनाचं पाणी जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही खडीसाखर घालून ते चंदनाचं सरबत घरी करून प्यायला तर सुद्धा तुम्हाला खूप चांगला फायदा होताना दिसतो तसंच मग अशी सांगितली तशी ते हर्बल टी आपण मोठेसुद्धा आहे ते सुद्धा करून पिऊ शकतात जेवणामध्ये सुद्धा एक लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्याला खूप जास्त प्रमाणामध्ये गरम मसाले वापरणं या काळामध्ये जेवढं टाळता येईल तेवढं जास्त बरं उलट त्याच्यापेक्षा खोबरं आहे पुदिना आहे म्हणजे अशा प्रकारच्या ज्या कुलिंग गोष्टी असतात कोथिंबीर आहे तर या सगळ्याचं वाटण जर का आपण करून आणि त्याच्यातनं आपण ग्रेव्हीज ज्या आहेत त्या तयार केल्या आता कांद्यासारखा जो प्रकार आहे तो आपल्याला माहिती आहे की कोणालाही जर का उष्णतेचा त्रास झाला की आपण घरी आल्यावर ती लगेच कांद्याच्या रस पायाला लावणं किंवा कांदा सुंगवणं वगैरे म्हणजे नाकातनं रक्त येत असलं तर अशा प्रकारे कांदा सुद्धा जो असतो तो कुलिंग असतो तर तो तोही या काळामध्ये आपण खाल्लेला जो आहे तो जास्त मदत करतो तर खाण्यामध्ये एवढं लक्षात ठेवा की खूप चमचमीत पदार्थ किंवा खूप तिखट पदार्थ जे आहेत ते या काळामध्ये टाळलेलेच जास्त बरे असतात त्याच्यापेक्षा तुम्ही सात्विक आहार जो आहे तो घेतलेला जास्त बरा आणि जेवल्यानंतर न चुकता ताक घेणं हे अत्यंत उत्तम आता ताकसुद्धा जे आहे ते लस्सी लोक खूप घेतात या काळामध्ये किती गारवा आणते म्हणून पण लसीपेक्षा सुद्धा तुम्ही जर का व्यवस्थित पातळ पाण्यासारखं ताक करून प्यायलात आणि त्याच्यामध्ये तुम्ही खडी साखर घातली या काळामध्ये तर त्याच्यानेही गारवा यायला आपल्याला जास्त मदत मिळते किंवा कधीतरी आम्ही लोकांना हे पण सांगतो की भूक लागत नाही ना या काळात बऱ्याचदा तर अशा वेळेस तुम्ही सरळ ग्लासभर ताक जरी प्यायलात तर त्याचा तुम्हाला फायदा जास्त होईल जेवण टाळण्यापेक्षा तर अशा प्रकारे आपण ही सगळी जर का काळजी घेतली तर त्याचा आपल्याला फायदा व्हायला नक्की मदत मिळते बरं काही लोकांना तुरीच्या डाळीचे उष्णतेचा त्रास होतो तर या काळामध्ये आपण मुगाची डाळ जी आहे ती वापरलेली जास्त चांगली असते त्यामुळे उष्णता शरीरामध्ये तयार उलट जास्त कूलिंग राहील पण चुकीच्या पद्धतीने नाही अशा प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या आहारात ठेवल्या तर त्याचा आपल्याला जास्त फायदा होऊ शकतो उन्हाळ्यातली काळजी या विषयावरती खूप छान पद्धतीचं मार्गदर्शन आता मॅडमने केलं मला असं वाटतं की बऱ्याच गोष्टी ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत आपल्या आयुष्यामध्ये प्रभाव टाकणाऱ्या या सगळ्याच बाबींवरती मार्गदर्शन करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे पण तरीसुद्धा काही शंका काही प्रश्न अडचणी समस्या राहिल्या असतील विचारायच्या असतील तर तुम्ही कधीही आत्मसंतुलन केंद्राचे जे आत्ता नंबर्स टी व्ही स्क्रीनवरती सुरू आहेत या नंबर्सवरती संपर्क करू शकता जेणेकरून तुम्हाला याच्यातलं जे काही मार्गदर्शन हवं माहिती हवी ती तुम्हाला मिळू शकेल मॅडम तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत त्यासाठी मनापासून आभार नमस्कार माले आनंद आणि याबरोबरच होते इथेच थांबण्याची कुठे जाऊ नका पाहत राहा साम टीव्ही